आपलं लाडकं यूट्यूब चॅनल खासरे.com सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्याला आवडलेल्या गोष्टी जरूर शेअर करा. आम्ही आपल्यासाठी काही ना काही खास घेऊन येत असतो. आज आम्ही आपल्याला अशा व्यक्तिमत्वाबद्दल माहिती सांगणार आहोत जे सध्या महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे सेलिब्रिटी आहेत. एखाद्या चित्रपटातले ते हिरो नाहीत अथवा भारदस्त आवाजाचे व्हिलन देखील नाही आहेत. ते मोठे उद्योगपती नाही आहेत किंवा ते गोल्डन मॅन वगैरे सुद्धा नाही आहेत, पण त्यांच्याकडं गर्दी खेचण्याची ताकद आहे. मी बोलतोय हरिभक्त परायण, निवृत्ती महाराज देशमुख यांच्याबद्दल. होय, इंदुरीकर महाराजांबद्दल. हरिभक्त परायण, निवृत्ती महाराज देशमुख या व्यक्तिमत्वाची वेगळी अशी ओळख सांगण्याची गरज नाही. इंदुरीकर महाराज म्हणून प्रसिद्ध असणारं हे व्यक्तिमत्व आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलं. आजच्या टेक्नोसावी जमान्यात इंदुरीकर महाराज हे यूट्यूबवरील भयानक लोकप्रिय प्रस्थ आहेत. सगळ्या वयोगटातील लोक त्यांच्या विनोदी कीर्तनांचे चाहते आहेत. त्यांचे विनोद हे मार्मिक असतात. गावरान भाषेत कोपरखळ्या मारत चिमटे काढत कीर्तन सांगणारे इंदुरीकर महाराज हे उच्च शिक्षित आहेत. त्यांनी BSc BEd असं शिक्षण पूर्ण केलंय. काही दिवस प्राध्यापक म्हणूनही त्यांनी काम केलं. इंदुरीकर महाराजांनी वयाच्या 22-23 वर्षी कीर्तन करायला सुरुवात केली. आश्चर्याची बाब म्हणजे इंदुरीकर महाराजांच्या पुढील 2 वर्षांच्या तारखा बुक आहेत. आता जर कोणाला महाराजांना कीर्तनासाठी बोलवायचं असेल तर 2021 शिवाय तारीख नाही आहेत की नाही सेलिब्रिटी? इंदुरीकर महाराज महिन्याला 80 आसपास कीर्तनं करतायत आणि कीर्तनातून येणारा पैसा आपल्या शिक्षण संस्थेकरिता वापरतात. ज्ञानेश्वर माऊली सेवाभावी बहुउद्देशीय संस्था याच अंतर्गत त्यांचं सामाजिक काम चालतं. इंदुरीकर महाराजांचं मूळ गाव अहमदनगर जिल्ह्यामधील अकोले तालुक्यातील इंदोरी हे आहे. महाराज सध्या संगमनेर तालुक्यातील ओझर येथे राहतात. इंदुरीकर महाराजांच्या पत्नी शालिनीताई देशमुख याही कीर्तनकार आहेत. त्यासुद्धा गावोगावी जाऊन कीर्तन करतायत. इंदुरीकर महाराजांचा रोजचा किमान प्रवास 600 किलोमीटरपासून 1000 किलोमीटरपर्यंत होतो. महाराजांच्या शाळेत एका विद्यार्थ्याला फक्त 250 रुपये एवढा खर्च येतो. इथे चाचणीची फी नाही, दाखल्याची फी नाही आहे किंवा परीक्षा फीसुद्धा नाही आहे. काळानुरूप कीर्तनाच्या मांडणीत केलेल्या बदलामुळं इतर कीर्तनकारांपेक्षा इंदुरीकर महाराज युवकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. फेसबुक, व्हॉट्सॲप, टिकटॉक, म्युझिकली यासारख्या समाज माध्यमात सुद्धा इंदुरीकर महाराजांचाच बोलबाला दिसतो. तरुण तरुणींना त्यांची नक्कल करायला खूप आवडते. इंदुरीकर महाराजांना 2 अपत्य आहेत, मुलगी ज्ञानेश्वरी आणि मुलगा कृष्णा. हे देखील वारकरी संप्रदायाचं शिक्षण घेत आहेत. संत तुकारामांच्या अभंगांवर कीर्तन करणारे इंदुरीकर महाराज समाजाच्या वास्तवावर अचूकपणे बोट ठेवतात. त्यामुळं अनेकदा त्यांच्यावर टीकाही होते. परंतु सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानिएले नाही बहुमता, असं म्हणत इंदुरीकर महाराजांनी आपली शैली बदलली नाही. आजही तितक्याच प्रखर देणं वास्तवतेवर ते बोलतात. एखादा धर्मग्रंथ तोंडपाठ आहे किंवा मी इतका विद्वान आहे, तितका हुशार आहे हे सांगण्याची मला गरज पडत नाही. इंदुरीकर महाराजांचं कीर्तन म्हटलं रे म्हटलं की गर्दीही होणारच. माझ्या कीर्तना इतकी गर्दी महाराष्ट्रातल्या कोणत्याही कीर्तनकाराने जमवून दाखवावी असं आत्मविश्वासपूर्वक इंदुरीकर महाराज बोलतात. मूर्ती लहान आहे पण कीर्ती मात्र महान आहे. हलके फुलके नर्म विनोद करत कीर्तनांच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम ते करतात. अनेक गावातल्या रात्रीच्या वराती बंद झाल्या, अनेक गावं दारूमुक्त झाली आहेत. आई वडिलांचा सांभाळ न करणारी मुलं त्यांचा सांभाळ करू लागली. अजून काय हवं? इंदुरीकर महाराज म्हणतात, माझ्या कीर्तनांचं हेच फलित आहे. कुणी निंदा कुणी वंदा, पण माझा विनोदातून समाज प्रबोधन करत कीर्तन करण्याचा धंदा, असंच ते म्हणतात. इंदुरीकर महाराजांना प्रत्यक्ष ऐकण्याची जी मजा आहे ती एखाद्या विनोदी अभिनेत्याला ऐकण्यात सुद्धा नाही आहे. आपण हसला नाहीत तर पैसे परत, असं आम्ही खासरे.com ठामपणे सांगू शकतो. माऊली, आपलं खासरे.com हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आवडलेल्या गोष्टी जरूर शेअर करा. मनपूर्वक धन्यवाद. जय हरी.